भारतातील संसदीय राजकारणामध्ये पक्षांतर हा शब्द आता खूपच कॉमन झालेला आहे मागील वर्षी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांच्या निमित्ताने पक्षांतरबंदी कायदा खरंच अस्तित्वात आहे का असा प्रश्न मतदारांना पडलेला आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होणारं पक्षांतर हे काही नवीन नाहीये पण निवडणुका नसताना सुद्धा घाऊक मध्ये होणारे हे पक्षांतर एकूण लोकशाहीविषयी आणि पक्षांतरबंदी कायद्याविषयी विचार करायला लावणार आहे कायदा हा वाकवण्यासाठीच असतो की काय असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने मतदार उभा करताना दिसत आज आपण माहिती घेणार आहोत या पक्षांतरबंदी कायद्याविषयीची हा काय आणण्याचं उद्दिष्ट साध्य झालं का हे जाणून घेऊयात तसंच आजवरचे अनुभव आणि या कायद्याची दुसरी बाजू जी आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आणि दुर्दैवाने असं म्हणलं जातंय की पक्षांतर हे जे आहे संसदीय लोकशाहीच्या मुळावरती उठलंय पक्षांतर करणाऱ्यांसाठी आयाराम आणि गयाराम ही उपाधी आपल्या इथं वापरली जाते या उपाधीचा उदय झाला हरियाणातील पतोडी विधानसभा क्षेत्रातील गयालाल यांच्यामुळे राजकीय निष्ठा बदलण्यासाठी हे गयालाल खूप फेमस होते आणि त्यांनी एका दिवसामध्ये तीन वेळा पक्ष बदललेला होता आणि तेव्हापासून आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित झाला सध्या आपले इथं जे काही घडते किंवा अशा प्रकारचे राजकारण हे काही नवीन नाहीये वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी आपण ज्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलो त्याला बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचे प्रकार हे आधीपासूनच घडत आलेले आहेत जगातील सर्वात मोठी लोकशाही भारता ही भारताची ओळख आहे असं काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेमध्ये सांगितलं होतं पण लोकशाहीची प्रगल्भता आणि त्याची पाळंमुळं ही कितवर खोलवर रुजलेली आहेत किंवा रुजवली गेलेली आहेत हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे भारतामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत पक्षांतरबंदीच्या विरोधात कायद्याने कोणतीही तरतूद नव्हती पण एकोणीसशे सदुसष्टमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये देशातील बहुसंख्य राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर सुरू झालं एकशे पंचवीसहून अधिक खासदार आणि दोन हजारहून अधिक आमदारांनी केवळ दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षांतर केलं होतं आपण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी बोलतोय पण याच्याहून मॅक्स प्रो उदाहरण हे हरियाणामधले तिथले भजनलाल यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना मंत्रिमंडळासह जनता दलातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्याच्यानंतर पक्षांतर रोखण्याकरता देश पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती या पक्षांतराच्या विषयाबाबत या समितीने शिफारस केली होती की पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मंत्रीपद बहाल केली जाऊ नये तसंच या पक्षांतर केलेल्या लोकांनी राजीनामा देऊन जनतेचा परत एकदा कौल घ्यावा आणि जर का ते निवडून आले मग मात्र त्यांचा मंत्री म्हणून समावेश करायला हरकत नाही यासोबतच पक्षांतर केलेल्या उमेदवाराला किमान एक वर्ष तरी निवडणूक लढवण्यावरती प्रतिबंध करण्यात यावा अशी सुद्धा शिफारस केली गेली होती पण या शिफारशींकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि नंतर आलेल्या जनता पक्षाने सुद्धा या शिफारशींकडे दुर्लक्ष केलं आणि अल्टिमेटली मोरारजी देसाईंचं सरकार शहात्तर खासदारांच्या पक्षांतरामुळे कोसळलं पण नंतर राजीव गांधींच्या काळामध्ये हा पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो अस्तित्वात आला या पक्षांतरबंदी कायद्याद्वारे घटनेमध्ये दहाव्या परिशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आपल्या इथं कायदा गरजेचा होता पण त्याच्यासाठी डायरेक्ट घटना दुरुस्तीच करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या एकशे तीन सदस्यांनी जर का पक्षांतर केलं तर ते पक्षांतर होत नाही अशी मूळ कायद्यामध्ये तरतूद होती यासोबतच लोकसभा राज्यसभा किंवा विधिमंडळ सदस्यांनी व्हीप नाही पळला तर तो अपात्र ठरू शकत होता यासोबतच अन्य पक्षामध्ये प्रवेश केला किंवा पक्षादेश डावलून मतदान केलं तरी सुद्धा तो सदस्य अपात्र ठरत होता यासोबतच दुसऱ्या पक्षाला मदत केली किंवा त्यांच्या बैठकांना उपस्थिती लावली तरी सुद्धा तो सदस्य अपात्र ठरू शकत होता पण इथे एकशे तीन या पळवाटेचा फायदा घेतला जाऊ लागल्यानंतर दोन हजार तीन मध्ये बिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं एक्याण्णव घटनादुरुस्तीद्वारे एकशे तीनच्या ऐवजी दोनशे तीन अशी घटना दुरुस्ती केली म्हणजे दोनशे तीन सदस्यांनी जर का पक्षांतर केलं तर ते वैध मानण्यात येऊ लागलं नेमका हाच या कायद्याचा अपवाद आहे आणि आता तर दोनशे तीन जणांनी जर का पक्षांतर केलं तर, केल, तर डायरेक्ट पक्षावरतीच दावा केला जातोय या सर्व प्रकरणांमध्ये सभापतींना सर्वाधिकार दिलेले आहेत हे आता आपल्या लक्षात आलेलंच आहे तसंच सभापतींच्या अधिकार क्षेत्रामध्ये न्यायालय फार काही हस्तक्षेप सुद्धा करताना दिसत नाही आणि मुळामध्ये हाच या संदर्भ सगळ्यात मोठा लुप आहे असं अभ्यासकांचं मत आहे सभापती हे बहुमत असलेल्या पक्षाचे असतात आणि त्यांचा कार्यकाळ हा सुद्धा बहुमताचाच असतो मग पक्षपातीपणा होणार नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही यासोबतच या, या कायद्यामध्ये तरतूद अशी होती की पिठासीन अधिकाऱ्याचं मत हे अंतिम असेल आणि त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही पण सुप्रीम कोर्टाने हे आव्हान न देता येणारी तरतूद जी आहे ती विधी अग्राह्य ठरवली की होतो होलोहान या केसमध्ये आता याच खटल्यातील इतर न्यायाधीशांचं मत जे आहे ते सुद्धा फार महत्वाचे संपूर्ण दहावं परिशिष्ट हे घटनेच्या विरोधात आहे असं या न्यायाधीशांचं मत होतं आणि यानुसार सर्व सदस्यांच्या अपात्रतेबाबत सर्व अधिकार एका स्वतंत्र अशा समितीकडे द्यायला हवेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं गेल्या काही वर्षामध्ये गोवा मणिपूर झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र इथे जे काही घडते यावरून या, या कायद्यामध्ये नवीन तरतुदी आणायला हव्यात असं अभ्यासक मांडताना दिसत आहेत जसं की पाच वर्ष निवडणूक लढवता येणार नाही ही तरतूद या कायद्यामध्ये ऍड केली जावी असं आग्रहाने मांडलं जाते दोनशे तीन आमदार किंवा खासदार जेव्हा इतर पक्षामध्ये जातात तेव्हा ते पक्ष विलीन झाल्याचं सांगतात ज्या पक्षामध्ये जातात त्यांची त्या राज्यामध्ये मध्ये सत्ता असते आणि सभापती सुद्धा त्यांचाच असतो त्याच्यामुळे या एकूण घटनेला या एकूण कृतीला अभय मिळतं असं सुद्धा अभ्यासक म्हणतात दोनशे तीन सदस्य एकत्र आले म्हणजे पक्ष विलीन होतो का याबाबत दहाव्या परिशिष्टामध्ये कोणतंही एक्सप्लेनेशन नाहीये यासोबतच पक्षाचा अध्यक्ष आणि पक्ष याची नेमकी व्याख्या काय आहे तसंच पक्षाचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचे अधिकार काय आहेत हे सुद्धा इथे स्पष्ट होत नाही आणि याचाच फायदा म्हणा किंवा गैरफायदा घेतला जाताना दिसतोय उदाहरणार्थ गोव्यामध्ये आधी काँग्रेसचे पंधरापैकी दहा जण फुटले नंतर अकरापैकी आठ जण फुटले आणि त्यांनी पक्ष विलीन झाल्याचं सांगितलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना आणि आता राष्ट्रवादी यामुळे पक्ष नेमका कोणाचा याच्यावरती विचारमंथन सुरू राहील याच्यावरती न्यायालयीन लढाई सुरूच राहील आणि घटना सुद्धा याच्यावरती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक्सप्लेनेशन देत राहतील आणि म्हणूनच पक्षांतरबंदी कायद्याचा फेरविचार करणं गरजेचं आहे असं एक गट मानतो पण या पक्षांतरबंदी कायद्याला मधुलेमेये यांनी विरोध करून जे प्रश्न उपस्थित केले होते ते सुद्धा फार महत्वाचे आहेत आणि आजच्या दिवशी सुद्धा ते अगदी सुसंगत असेल त्यांच्यानुसार पक्षांतर्गत लोकशाहीला प्रत्येक राजकीय किती स्थान देतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पक्षश्रेष्ठीचा आदेश पक्षादेश पक्षाचे पक्षा निष्ठा यासोबतच प्रशासनामध्ये लोकशाही आणि पक्षामध्ये मात्र एकाधिकारशाही कशी चालेल हे पाहणं गरजेचं आहे आणि नेमकं याचाच आधार घेत विसंवादाला संघर्षाला वाट देत पक्षांतरबंदी कायद्याचाच आधार घेत सदस्य हे गटागटाने कायदेशीर कचाट्यात का न अडकता बाहेर पडताना दिसत आहेत असं अभ्यासक म्हणतात मधु लिमये यांनी मांडलेले मुद्दे हे आजही विचार करायला लावणारे आहे सदस्याची स्वतःची मते व्यक्त करण्यास आडकाठी असेल तर संसदीय चर्चांना अर्थच नाही उरणार असं त्यांनी सांगितलं होतं पक्षादेश आणि तो काढणारा व्हीप यांना अवास्तव महत्व दिल्यानं प्रत्येक पक्षामध्ये नेतृत्वाची हुकुमशाही निर्माण होईल हेही त्यांनी सांगितलं होतं यासोबतच कायदा केवळ रिटेल पक्षांतराचा बंदोबस्त करेल पण होलसेल जर का पक्षांतर झालं तर काय असा सुद्धा प्रश्न त्यांनी त्यावेळेस उपस्थित केलेला होता या सर्व प्रश्न सोबतच अजून एक मुद्दा फार महत्वाचा या ठिकाणी ज्याची चर्चा फारशी होत नाही निव्वळ लाभासाठी कसलंही नुकसान न होणारा पक्षांतर करणारा एक गट आणि आमदारकी खासदारकी जाण्याच्या भीतीने पक्षाचा जात सहन करणारा दुसरा वर्ग याची चर्चा होणं गरजेचं आहे असं अभ्यासकांचं मत आहे पक्षांतरबंदी कायदेशीर आहे आणि फायदेशीर आहे हे सध्या उपासाने म्हटलं जाते आणि या कायद्याने आजवर जे हवं ते उद्दिष्ट साध्य झालेलं नाही हे सुद्धा दुर्दैवानं मान्य करावं लागतंय असं अभ्यासक म्हणतात संविधान सभेमध्ये सामोपचाराचं भाषण करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की केवळ राज्यघटना चांगली असणं पुरेसं नाहीये तर ते राबवणारे तेवढेच नीतिमान व जनमताची कदर करणारे असले पाहिजेत आणि आता जबाबदारी जी आहे ती मतदारांवरती येते आणि मतदारांना मतदार या भूमिकेपुढे जाऊन नागरिक होण्याची भूमिका जी आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने वटवावी लागणार आहे असं सुद्धा तज्ज्ञ सांगतायत आणि या एकूण प्रकरणावरून पक्षांतरबंदी कायदा हा पक्षांच्याच मुळावरती उठल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे हे मात्र नक्की आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सब्सक्राइब करत एवढं विसरू नका धन्यवाद